नमस्कार नमस्कार। आपण आज करंजी या ठिकाणी बोठे वस्तीवर आलेलो आहोत आणि आज आपले योग म्हणा भाग्य म्हणा का रामदास भाऊ सारख्या कर्मयोगी माणसाची आपल्या आज योगायोगाने भेट झाली आणि त्यांची मुलाखत आपण आज या ठिकाणी घेतोय। आज हा बोठे परिवार आपण ज्या ठिकाणी उभे आहोत एक 40-45 वर्षापूर्वी एक माळरान म्हणून हे रान ओळखले जात होतं। या ठिकाणी कोंबडा बिलाईत अशी तण फक्त उतरत होती आणि या ठिकाणी शेती करणं जर विषय जर कोणी घेतला तर ह्या 4-5 गावातली पंचकृषीतले शेतकरी म्हणायची हे शक्य नाही आहे। परंतु इथं जवळच 1.5 ते 2 किलोमीटरवरून कॅनल जातो आणि त्या कॅनलवरून पाईपलाईन करून भाऊने या ठिकाणी पाणी आणलं आणि हे जे पूर्ण बोठे कुटुंबीय आहेत 14 जण भाऊ आहेत हे आणि त्यांनी ह्या ठिकाणी ही क्रांती घडवली। धवल क्रांतीची चर्चा फार मोठ्या प्रमाणात होते, हरित क्रांतीची चर्चा फार मोठ्या प्रमाणात होते, परंतु खऱ्या अर्थाने याला आपण PVC क्रांती म्हणता येईल आणि पाईपलाईन झाल्यानंतर जे पाणी आलं त्यातून आपल्याला हे सगळं नंदनवन आज या ठिकाणी फुललेलं दिसतंय। आज भाऊंकडे येण्याचा हेतू एकच, कोपरगाव तालुक्यामध्ये जे अग्रेसर ऊस उत्पादक आहे त्यामध्ये भाऊंचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं। भाऊंबरोबर चर्चा होत असताना चर्चेअंती असं लक्षात येतं भाऊंची पाणी देण्याची पद्धत, मशागतीची पद्धत आणि ते पीक काय बोलतं, पिकाची भाषा, त्यांचं त्या शेतीप्रती असणारं सर्व समर्पण इथं आल्यानंतर जाणवतं। आज ही 265-8 सालीची लागवड आपण या ठिकाणी पाहतो आहोत आणि डाव्या बाजूला जो आत्ता कांदा त्यांचा आला 2.5-2 महिन्याचा उभा दिसतोय, कांदा निघाल्यानंतर ते इथं ताक करतील आणि ताक गाडून पुन्हा 8 सालीची लागण करण्याचा त्यांचा हेतू आहे। म्हणजे पीक करताना पिकाची फेरपालटसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। त्याच्यानंतर पिकाचे जे 3 ढोस असतात, बाळ भरणी, मध्यम भरणी आणि मोठी भरणी, हे तिन्ही संस्कार ते प्रामुख्याने करतात आणि हे करत असताना आणि बेसलचा डोस हे करत असताना वयाच्या कुठल्या टप्प्यावर त्याला कुठल्या रासायनिक खताचा डोस द्यायचा आणि जमिनीच्या पोटातलं सेंद्रिय कर्ब कसं टिकवायचं ह्या विषयावर भाऊंची माझी वारंवार चर्चा होत असते। शाश्वत ऊस उत्पादन मिळवत असताना जमिनीचं आरोग्य टिकवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। ही शेती ज्यावेळेस गायरान म्हणून भाऊंनी विकत घेतली असेल 50 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वीचा विषय येतो, त्या जमिनीच्या पोटामध्ये सेंद्रिय कर्ब फार मोठ्या प्रमाणात होतं आणि हे कर्ब टिकवण्याची जबाबदारी भाऊ त्यांच्या मुलाखतीतून त्यांच्यासंग चर्चा होत असताना 4-4 वेळेस तोच उल्लेख करतात का मला ही जमीन माझ्या पुढच्या पिढीकडे देत असताना तिची उत्पादकता टिकली पाहिजे, तिथलं जमिनीच्या पोटातलं सेंद्रिय कर्ब टिकलं पाहिजे, तरच आपण पुढच्या पिढीसाठी काहीतरी कमवून ठेवलं आणि हा कार्यक्षम जमिनीचा वापर करताना तिची उत्पादकता टिकवताना ती तशीच पुढच्या पिढीकडे मला देता आली पाहिजे हा भाऊंचा वारंवार चर्चेतला विषय असतो। तर मागच्या 2 वर्षापूर्वी भाऊंनी जे विक्रमी उत्पादन ऊसातून मिळवलं आणि त्यांचा हा शेतीतला 30-35 वर्षाचा जो अनुभव आहे तो अनुभव ते आपल्यासंग शेअर करू इच्छितात। भाऊ, तुम्ही मागील 35-40 वर्षापासून ऊस ह्या व्यवसायाकडं अत्यंत गांभीर्याने पाहतात आणि त्याचा उघड्या डोळ्यांनी अभ्यास करतात, तर एकंदरीत आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढवण्यासाठी काय काय करता येईल आणि त्या शेतीकडे एक शाश्वत उत्पादनाच्या हिशोबाने आपण कसे बघतात? शेतीला पिकाचा फेरपालट पाहिजे हा महत्त्वाचा विषय आहे। दुसरा, ऊस लागवडीला बेणं किती वयाचं पाहिजे हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि ऊसाला जे 4 डोसेस दिले जातात, बेसल डोस आहे, बाळ भरणी आहे, अर्धी खांदणी आणि मोठी खांदणी, हे 4 डोस त्याला जे जी गरज येते ते पुरवलं पाहिजे त्या डोसमधून आणि पिकाला वापशात जमीन दररोज कशी राहील असं पाणी दिलं पाहिजे हा एक महत्त्वाचा विषय त्याच्यात आहे। आणि पीक निरोगी राहण्याकरता जमिनीचा आम्ही रिजंट वापरतो, त्याचे आम्हाला चांगले रिझल्ट मिळाले।
पण तिथून पुढे काही आमच्या अडचणीमुळे आम्हाला शेणखत टाकता आलं नाही, म्हणून ते ॲव्हरेज आमचं आता 90 टनापर्यंत मागं आलेलं आहे. पण आता पुढच्या वर्षापासून आम्ही पुन्हा शेणखतं टाकून ते ॲव्हरेज 100 टनाच्या पुढे नेण्याचा प्रयत्न निश्चितच करणार आहोत. परंतु भाऊंची इच्छा अशी आहे आता का ज्या ही जी 8 सालीची लागण आपण आता इथे कांदे निघाल्यानंतर करणार आहोत, याचं मी 8 ते 9 महिन्याच्या वयाचंच मी बेणं या ठिकाणी वापरणार आहे असं त्यांनी सांगितलं. तदनंतर तो ऊस ते बेणं निवडल्यानंतर खालचे 3 कांड्या आणि वरच्या 2 कांड्या ह्या जनावराला जातील आणि मधलं जे जातीवंत बियाणं जातीवंत जो डोळा आहे तोच या ठिकाणी आपण लागण करणार आहे. माझा एक प्रश्न आहे भाऊंना, भाऊ आपण 2 डोळ्याचं टिपरू का 3 डोळ्याचं टिपरू का 1 डोळ्याचं टिपरू कशी लागण करतात? 1 डोळ्याचे अनुभव घेतले, 2 डोळ्याचे घेतले, 3 डोळ्याचे पण घेतले. पण लेबर कोण काय होतं, 1 डोळ्याचं आपण जर त्यांना म्हणलं 1 फुटावर लावा, ते 1.5 फुटावर 2 फुटावर लावून ठेवणार. 2 डोळ्याचं आपण जर म्हणलं 2 फुटावर एक लावा एक टिपरू, तर ते तसं करत नाही. मग आम्ही त्याच्यावर एक पर्याय आता का आपण तो स्वतः करू शकत नाही, मग आम्ही 3 डोळ्याची टिपरी टिपराला टिपरू लागून लागवड करतो नुकसान होऊ नये म्हणून. तर भाऊंचं एक मानस असं आहे, आपल्याला हे 100 टनाचं उत्पादन वाढून 130-140 पर्यंत कसं नेता येईल ह्या दृष्टीनं याच्या पुढची जबाबदारी हे त्यांचे चिरंजीवी यांनी घेतलेली आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे का लागवडीपूर्वी जर हिरवळीचं खत जर दाबलेलं असेल तर त्यातून सरासरी 8 ते 10 टन उत्पादन एकरी वाढतं आणि तदनंतर बेणे प्रक्रिया हा अत्यंत गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. आपल्याकडे सर्रास असून बेणे प्रक्रिया केली जात नाही. जगातली सगळ्यात स्वस्त अशी बीज प्रक्रिया ऊसाची आहे, बेणे प्रक्रिया आहे, परंतु त्रासदायक विषय येतो. थोडासा त्रास जर त्यांनी घेतला, आता ते बेणे प्रक्रियाचे माझ्याकडे काही फोटो आणि व्हिडिओ आहे, त्याविषयी मी भाऊंशी चर्चा करणार आहे. पण भाऊंच्या एकंदरीत मागील एक 1/2 तासाच्या चर्चेअंती असं लक्षात आलं का आम्ही लागण केल्यानंतर लागवड केल्यानंतर आयबीएच्या अळवणीपासून आम्ही तयारी करणार आहोत. आयबीए ह्या संजीवकाची पहिले आम्ही अळवणी करून घेणार, नंतर 6BA ह्या संजीवकाच्या 2 फवारणे घेणार आणि नंतर GA ची 1 फवारणे घेणार. ह्या संजीवकाचा वापर करत असताना पिकाच्या वाढीच्या अवस्थेत त्यात मग वॉटर सोल्युबलचा वापर आम्हाला कुठं कसा करता येईल, मायक्रोन्युट्रॉनचा वापर कुठं आणि कसा करता येईल, व्हिमिक्सचा वापर आम्हाला कुठं आणि कसा करता येईल, हे सगळे प्रयोग ह्या सगळ्या प्रक्रिया राबवून आमचं स्वप्न आहे का 140 टन उत्पादनाचा आकडा आम्हाला पास करायचा आहे.